आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईवरच्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला आज चौदा वर्ष पूर्ण होत आहेत या हल्ल्यात जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना सामोरे गेलेले आणि प्राण गमावलेले पोलीस सुरक्षा रक्षक आणि निरपराध नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी श्रद्धांजली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद पोलिसांच्या स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केलं सामाजिक हित हेच भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचं एकमेव उद्दिष्ट आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाच्या सांगता समारंभात त्या आज बोलत होत्या न्यायालयातील खटल्यांच्या सुनावणीचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे महत्वाच्या निर्णयांचं आकलन सामान्यांना होऊ लागलं याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयांचं कौतुक केलं देशभरात आज सर्वत्र संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला राज्यात देखील ठिकाणी संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचं संवर्धन करण्याचा संकल्प आजच्या संविधान दिनी करावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं भारतीय राज्यघटना खुली भविष्यवादी आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध आहे तिचा आत्मा युवा केंद्रित असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्तानं दिलेल्या संदेशात व्यक्त केलं संविधान दिनानिमित्त नागपूरच्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयातर्फे आणि नागपूरच्या महावितरण विद्युत भवन इथे प्रादेशिक कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं संविधान दिनाचा औचित्य साधून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटची सुरुवात केली या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील चार ठिकाणांचं पर्यटन अनुयायांसाठी लवकरच सुरू होईल राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्यामार्फत संदर्भातील एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा पंच्याण्णववा भाग आहे विदर्भात तापमानाचा पारा घसरला आहे विदर्भातील सर्वात कमी तापमान आज अमरावतीत दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर उपराजधानीत किमान तापमान अकरा पूर्णांक आठ इतकं नोंदवण्यात आलं आहे येत्या आठवड्यातही तापमान कमी आणि हवामान कोरडं राहणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार